फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली, त्यानंतर सीएम आणि फडणवीस यांची रात्री उशिरापर्यंत मीटिंग चालली, काय म्हणतो? भाजप हे मतविभाजनाचं राजकारण आज नाही, अनेक वर्षाचं करते आहे ते। आता कोणाशी कुठं भेट होतात, कोण काय बोलतात हे आता लोकच समजून आहेत, त्याच्यामुळे त्या भेटीला कुठलंही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। निवडणुका लागू द्या, तिथपर्यंत सगळं प्लॅन तयार आहे, आणि जसं निवडणुका लागल्या की त्याच्या वेळेस आम्ही ती पद्धतीची भूमिका सर्व बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ। ते त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे, पण आता याच्यात जायचं नाही। आज महत्त्वाचं आहे की आता उद्या 1 जूनपासून पुन्हा महागाई वाढत आहे, लोकांचं पहिलेच या महागाईमुळे जगणं मुश्किल झालेलं आहे, त्यामुळे महागाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे, बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, आणि काँग्रेस आता या सगळ्या गोष्टीला ज्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेसची परिस्थितीला पुढं जाऊन जे BJP-सारखी महागाई वाढवणारी, बेरोजगारी वाढवणारी, शेतकऱ्याला संपवणारी जी व्यवस्था आहे तो आमचं टार्गेट आहे। हे लबाडांचं जेवण आहे, हे जेवल्याशिवाय काही खरं नाही आहे। एक दुसरं, ज्या घोषणा त्यांनी विधानसभेत केल्यात, ज्या अवकाळी पावसामुळे गारेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गेल्या 6 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे, त्याचाही अजून मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, आणि शेतकऱ्यांना एवढीच यांना मदत करायची असेल तर शेतीच्या अवजारावर असेल, बियाणावर असेल, खतावर असेल, त्याच्यावरचा GST कमी केला पाहिजे, शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे आणि त्याला 100 घ्यायचेत आणि 1 रुपया द्यायचा, ही लूट जी बनियावृत्ती जी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेली ती पहिले थांबवली पाहिजे। शेती खर्च एवढा पद्धतीनं वाढलेला आहे की मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आणि म्हणून ह्या सगळ्या तुटपुंज्या आणि निवडणुका समोर ठेवून केल्या जात असल्या तरी शेतकरी आता याच्यातलं खरं समजलेला आहे, आणि ज्या पद्धतीनं GST माध्यमातून शेतकऱ्याला लुटलं जाते आहे ती भावना शेतकऱ्यांना आता समजलेली आहे, त्याच्यामुळे या तुटपुंज्या मदतीचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांवर त्यांचं मन जिंकण्यामध्ये सरकारला यश येणार नाही। लोकसभा आणि विधानसभा निहाय सगळा आढावा आम्ही घेणार आहोत, आणि भाजपला केंद्रातून आणि राज्यातून सत्तेतून बाहेर कसं काढायचं त्याचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे, आणि हा सगळा आढावा घेतल्यानंतर आम्ही आमच्या मित्रपक्षाशी त्याच्यावरची चर्चा करू आणि त्याच्या आधारावर मग पुढची सगळ्या घडामोडी आम्ही त्या ठिकाणी करू। आणि आमचा एकमेव आहे, कारण की आज आपण पाहतो आहे की देशाच्या संविधानिक व्यवस्थेला रोज संपवलं जात आहे, रोज संविधानाचं मुठमाती दिली जाते आहे, रोज महापुरुषांचा अवमान केला जातो आहे। कालच आपण पाहिलं असेल की दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्याला हटवून त्या ठिकाणी एक जयंती साजरी करण्यात आलेली आहे।